हिरवा शालू नेसलेला हा परिसर म्हणजे एक गाजराची शेती आहे. हिरवगार लुसलुशीत नटलेले शिवार आणि गडद लाल रंगाच्या गाजरांची पडलेली रास. परांडा तालुक्यातील भांडगाव येथील हे दृश्य मनाला मोहून टाकतं. संपूर्ण महाराष्ट्राला गाजरांचा पुरवठा करणाऱ्या गावातील सुमारे 75% शेतकऱ्यांच्या शेतात गाजराची शेती उभी आहे. गाजर ही अतिशय उत्तम आहे आणि शेतकऱ्याला परवडण्यासारखं उत्पन्न आहे. किती उत्पन्न आला एकरी? ह्याला एकरी काय खर्च येत नाही. ही सरासरी 70-80 हजार रुपये उत्पन्न निघते एकरी. ह्याला काही खर्च नाही. आडीव बिपाळी घालायची, बीज कटून खुरपण नाही, खत नाही, काय नाही, सगळं गावरांमध्ये मोडते हे. यातून शेतकरी अवघ्या 2-3 महिन्यात लाखो रुपयांचा नफा मिळवतात. विशेष म्हणजे या गाजराच्या शेतीसाठी कुठलाही खर्च केला जात नाही. स्वतःच्या शेतात गाजराची बोंड कापून त्याची लागवड करून बियाणं तयार केलं जातं. ही गाजरं दिसायला तेवढी आकर्षक नाहीत, मात्र यामध्ये गावरानपणा टिकून आहे.